कोथळीत आक्रोश पदयात्रा पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक संपन्न. कोथळी तालुका शिरूळ येथील मंगळवार दिनांक 17 पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील तोडणीतील शेवटचा हप्ता 400 रुपये मागणीसाठी काढलेल्या जन आक्रोश पदयात्रा मोर्चासाठी आज सायंकाळी कोथळी सोसायटीच्या हॉलमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक सरपंच विजय खवाटे यांनी केलं. यावेळी बाहुबली इसरांना प्राध्यापक एस टी पाटील, गौतम पाटील, भीमगोंडा बोरगावे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. दरम्यान यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी उपसभापती राजगोंडा पाटील म्हणाले की गावातून टप्प्याटप्प्याने नागरिक जाऊन आपण प्रत्येकजण पदयात्रेच्या मध्ये सामील होऊन जाऊ. यावेळी दिलीप पाटील MD बोलताना म्हणाले की कोथळीतून लागेल ती मदत द्यायला आम्ही तयार आहोत. यावेळी माजी सरपंच ऋषभ पाटील बोलताना म्हणाले की 17 तारखेच्या जन आंदोलनाच्या सुरुवातीला कोथळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील. यावेळी गौतम पाटील सर बोलताना म्हणाले की कोथळी हा संघटनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आपण जन आक्रोशच्या मोर्चाला सहभागी होऊया व साहेबांच्या आंदोलनास पाठबळ देऊया. यावेळी धनगोंडा पाटील, देवगोंडा पाटील, बाळासुबी भुते, सुकुमार खवाटे, जितेंद्र शामगोंडा, अण्णासु चौगुले, बच्चू चौगुले, विलास कोरवी, जयपाल पाटील, शिवकांत विभुते, कुमार सुतार, शरद कांबळे, अनमोल करे, अकरम पुजारी यासह मोठ्या संख्येनं सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी आभार श्रीकांत पाटील यांनी मानले. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.